मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीनं खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील 62 आणि जालना जिल्ह्यातील 25 गावातील सुपीक जमिनी मुंबई नागपूर महामार्गासाठी संपादित केल्या जाणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. मुंबई नागपूर समृद्ध महामार्ग रद्द करावा या मुख्य मागणीसाठी महामार्ग विरोधी कृती समितीनं खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर पुंगी वाजवा आंदोलन करून निदर्शनं केली. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जमिनीचं मोजमाप केलं जात आहे. या मुंबई नागपूर समृद्ध महामार्गात हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असून या जमिनीमध्ये फळबागा भाजीपाला घेतला जात आहे. अशा सुपीक जमिनी या महामार्गासाठी आम्ही देणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी कोणीच नसल्यानं आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाला निवेदन चिटकवून दिलं. या आंदोलनामध्ये सुभाष लोमटे, सुनील पाटील, गजानन मते, संपत दांडगे, कल्याण दुगले, किशोर जाधव, सुधीर मुळे, कृष्णा जोशी आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. महाराष्ट्रामधून जो समृद्धी मार्ग चाललेला आहे हा संपूर्ण शेतकऱ्यांच्या विकसित जमिनीमधून चाललेला आहे की ज्या जमिनीमधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला आणि अन्नधान्य पिकवतोय. नाशिक नगर औरंगाबाद जालना वाशिम हा असा जो समृद्धी मार्ग चालला आहे देवेंद्र फडणवीस आणि गडकरींच्या स्वप्नासाठी त्यांच्या इच्छेसाठी हा जो मार्ग चाललेला आहे या समृद्धीमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं वाटोळ होणार आहे. आमचा समृद्धी मार्गाला विरोध नाही, कुठल्याही विकासाला आमचा विरोध नाहीये, पण ज्या ऑलरेडी जमीन या ठिकाणी एक रस्ता चाललेला आहे नागपूर मुंबई हायवे त्याचं रस्ता रुंदीकरण करण्यात यावं या प्रकारची आमची मागणी आहे. जर तुम्हाला करायचं असेल नवीन रस्ता ज्या भागामध्ये पडीक जमीन आहे ज्या भागामध्ये नापीक जमीन आहे त्या भागामधून जर रस्ता गेला तर त्या भागाचा विकास होऊ शकतो, त्या शेतकऱ्यांना 4 पैसे मिळू शकतात. आमचं जे गाव आहे औरंगाबाद पासून 10 किलोमीटर अंतरावर कच्चेडावचं गाव आहे, या ठिकाणी आम्ही पूर्ण भाजीला पिकवतो. आमचा जो भाजीपाला मुख्यतः टमाटर पिकवतो. आमचं एकरी 1 लाखाच्यावरती उत्पादन आमचं आहे आणि आमची जी जमीन आहे ती उडील रुपयाची जमीन आहे, त्याच्यामुळे आमचं जे काय कुटुंब आहे त्याच्यावरतीच पूर्ण जमिनीवरती त्याचं उदरनिर्वाह आधारित आहे. जर उद्या जर ही जर महामार्ग झाला आणि महामार्गामध्ये आम्ही पूर्ण भूमिहीन होणार आहोत याच आमची जमीन जर गेली तर आम्ही उद्या करायचं काय. आज आम्हाला शासन दाखवतंय की आम्ही तुम्हाला 25% तुम्हाला आम्हाला पैसे देऊ, पण आम्ही बघितलं आमच्या शहरचीकडे एमआयडीसी आहे तिथं ज्या शेतकऱ्यांना 800 रुपये एकरांची जमीन घेतली आणि आज काय झालं की तिथला एमआयडीसी पण गेली तर शेतकरी पण भिकारी झाला आणि तो उद्योगपतीच मोठा होतोय अशी आमची उद्या आमची स्थिती पण अशीच होणार. म्हणून आमचा या महामार्गाला सत्य विरोध आहे. हा महामार्ग इथं होऊ देणार नाही. आम्हाला जर देवत्यागाची जर भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ, पण हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही.